स्टेज वरती सर्वांना डिग्री देण्यात येणार आहे. कधी येणार आहे? राष्ट्रगीत झाल्यानंतर? राष्ट्रगीत झाल्यानंतर येते जाणार आहे का? काय पद्धत आहे? हातात दिल्यावर पुन्हा देते. काय पद्धत आहे? काय पद्धत आहे? राष्ट्रगीत झाल्यानंतर डिग्री देणार का? कशासाठी बोलायला झाला? आम्हाला बोलायला कशासाठी? बोलवायचंच नव्हतं आम्हाला डिग्री घ्यायसाठी. कशासाठी बोलावलं डिग्री घ्यायसाठी? अपमान करू लागले का? आमच्या सर्वांचं अपमान करण्यासाठी बोलावलं? काय पद्धत आहे? अरे काय देतो म्हणजे सर, सर्व राष्ट्रगीत झाल्यानंतर देऊ लागले का? कायसाठी बोलावलं? दीक्षांत समारंभच कायसाठी ठेवला? काय पद्धत आहे पद्धत? अरे समजूत काय समजूत? हे असं विद्यार्थ्यांना डिग्री कशासाठी येते? जागर देण्यासाठी डिग्री बोलावला का? काय पद्धत आहे? प्रमुख पाहुणे गेलेले आहेत, आता काय भूमिका आहे? आम्ही डिग्री घेणार नाही, आम्ही निषेध करतो या पद्धतीचा. या पद्धतीने डिग्री समारंभ आजपर्यंत झालेला नाही. जागेवर आणून डिग्री कोणीच दिलेलं नाही. सर्व हे चुकीच्या पद्धतीने विद्यापीठ प्रशासन वागलेलं आहे. त्याचा आम्ही येताना सर्व विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलवून डिग्री घेत असतात. यांचा सर्व प्रोग्राम संपल्यानंतर सुद्धा डिग्री इथं आमच्या जवळ आणून डिग्री दिलेल्या आहेत. हे सर्व चुकीचं आहे विद्यापीठाचं. आणि एक्झाम कंट्रोलरनं त्या पद्धतीनं वागायला पाहिजे होतं. कुलगुरू महोदयांना, प्रशासनानं, या प्रशासनानं हे डिग्री आमच्या इथं झाली. पदवी निषेध करतो विद्यापीठ प्रशासनाचा. परीक्षा नियंत्रकांना राजीनामा द्यावा, या पद्धत नाही. दीक्षांत मिरवणूक गेल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक होऊन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.